मी सुप्रिया मदर्स लाईफ मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओ आहे पावसाळ्यात बाळाची काळजी कशी घ्यायची त्याचा भाग दोन त्या पूर्वीचा एक भाग आपल्या चॅनल ऑलरेडी अपलोडेड आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही जाऊन ते नक्की चेक आउट करा त्यामध्ये मी बाळाचे कपडे हायजीन या सर्व गोष्टींवर सांगितलेलं आहे तुम्ही जाऊन तो पण व्हिडिओ चेक करू शकता तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे हायड्रेशन उन्हाळ्यात तुम्ही जसं तुमच्या बाळाच्या हायड्रेशनवर लक्ष देतात थोड्या 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 वेळाने पाणी देत राहतात त्याचप्रमाणे पावसाळ्यात पण बाळाला थोड्या थोड्या वेळाने पाणी देत राहायचे पावसाळ्यात एक चिपचिप गरमी असते त्यामुळे पण शरीरातलं पाणी कमी होतं बाळ डिहायड्रेट होऊ शकतं त्यासाठी जर तुमचं बाळ सहा महिन्यापेक्षा मोठं असेल तर त्याला उकळून थंड करून थोड्या थोड्या वेळाने सतत पाणी देत राहायचे तुम्ही त्यासोबतच तुमच्या बाळाला नारळ पाणी देऊ शकता संत्री मोसंबीची ज्यूस देऊ शकता लिंबू पाणी देऊ शकता आणि जर तुमचं बाळ सहा महिन्यापेक्षा लहान असेल तुम्ही ब्रेस्ट मिल्क मिल देत असाल किंवा फॉर्म्युला मिल्क देत असाल ते प्रत्येक दोन तासांनी थोडं थोडं ना तुमच्या बाळाला देत राहायचं आहे जेणेकरून बाळ डिहायड्रेट होणार नाही नंबर दोन वॅक्सिनेशन तुमच्या बाळाच्या चार्टमध्ये जितके काही वॅक्सिनेशन आहेत ते नक्की तुमच्या बाळाला देऊन घ्या कुठलेही वॅक्सिन मिस नाही करायचे आहेत त्यासोबतच एक इन्फ्लुएन्झा नावाचं वॅक्सिन येतं जे फ्लू रिलेटेड आजारांमध्ये इम्युनिटी वाढवण्याचं काम करतं तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करून ते वॅक्सिन तुमच्या बाळाला नक्की देऊन घ्या साधारणतः ते वॅक्सिन सहा महिन्याच्या पुढील बाळाला दिलं जातं सहा महिने ते पाच वर्षापर्यंत ते वॅक्सिन दिलं जातं जर बाळ आजारी पडायचं असेल तर आजारी पडतं पण कुठल्या तरी एका लिमिटपर्यंत ते वॅक्सिन तुमच्या बाळाची इम्युनिटी वाढवण्यासाठी किंवा त्या आजाराला फाईट करायला मदतच करतं त्यामुळे तुम्ही ते वॅक्सिन देऊन घ्या मी माझ्या दोन्ही मुलांना त्या वॅक्सिन देऊन घेतलेलं आहे तुमच्या डॉक्टरांना विचारा आणि ते वॅक्सिन नक्की देऊन घ्या नंबर तीन प्रिकॉशन प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर हे आपण बरेच वेळेस ऐकलेलं आहे लहान बाळामध्ये कुठलाही आजार वाढण्याची वाट बघण्यापेक्षा त्याच्या सुरुवातीलाच त्याच्यावर ट्रीटमेंट केली तर ते लवकरच कमी होऊन जातं तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या बाळाला थोडीशी सर्दी होती आहे किंवा थोडासा ताप येतो आहे असं वाटत असेल तर लगेचच त्याच्यावर औषधोपचार करा तुम्ही सोबतच होम रेमेडीज करू शकता पण ते वाढण्याची वाट बघून परत डॉक्टरकडे जाऊन कन्सल्ट करण्यापेक्षा तुम्ही त्याच्या सुरुवातीलाच त्याच्यावर औषधोपचार करा नंबर चार मेडिसिन औषधं सीझनच्या सुरुवातीला सीझनमध्ये कुठल्या कुठल्या औषधं लागणार आहेत एक बेसिक औषधं तुमच्याजवळ नक्की असले पाहिजेत तुमच्याजवळ पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्दी ताप खोकला लूज मोशन्स किंवा मग एझो क्लिअरसारखे ड्रॉप्स असतील हे तुमच्याजवळ आहेत ना हे नक्की चेक करून बघा ते संपले तरी नाही येत ना ते रिफिल करून ठेवा पावसाळ्याच्या सुरुवातीला मी माझ्या बाळासाठी एक बेसिक किट तयार केलं आहे ते आज मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे ते औषधं डॉक्टरांनी माझ्या बाळासाठी रेकमेंड केल्यानंतरच मी ते किट तयार केले तुम्ही तुमचं किट तयार करताना तुमच्या बाळासाठी कुठले कुठले औषधं चालतात ते डॉक्टरांना विचारून त्यांच्याकडनं एक लिस्ट तयार करून व आणू शकता आणि तुमचं एक बेसिक किट तुम्ही तयार करून ठेवू शकता त्यामध्ये सिट्रिजिन सिरप आहे पॅरासिटोमॉल आहे कोलिकेडा आहे जर बाळाचं सीजनमुळं जर पोट अनइझी वगैरे झालं तर आणि लूज मोशनसाठी हे औषध आहे त्यासोबतच नेझोक्लिअर ड्रॉप्स आहेत पावसाळ्यामध्ये मच्छर भरपूर असतात त्यामुळे बाळाच्या कपड्यावरती लावण्यासाठी हे रोल ऑन आहे सोबतच हे आफ्टर बाईट रोल ऑन आहे आणि हे बेबी विक्स वेपरब आहे हे लहान बाळाचं विक्स वेपरब आहे आणि त्यासोबतच थर्मामीटर आहे या बेसिक गोष्टीचं किट तुमच्या जवळ असलंच पाहिजे लहान बाळामध्ये कुठल्याही वेळेला इमर्जन्सी असू शकते त्यामुळे हे बेसिक किट तुमच्याजवळ नक्की तयार करून ठेवा व्हिडिओ आवडला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मदर्स स्लाईप मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच